बी एम एसचं पॅकेज डोनेशन प्लस फीज आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता यावर्षी म्हणजे दोन हजार एकवीस ची कंडिशन अशी होती की पंचवीस ते तीस लाख पॅकेज होतं आता या पॅकेजमध्ये हॉस्टेल आणि मेस इन्क्लूड आहे का तर नाही या पॅकेजमध्ये फक्त काय आलेलं होतं तर हॉस्टेल मेस सोडून म्हणजे फक्त फीज आणि डोनेशन एवढाच विषय होता आणि पंचवीस ते तीस लाख एवढं महाराष्ट्रामधलं बी एम एसचं पॅकेज होतं आणि यामधले हाफ अमाऊंट जी आहे तर ती फर्स्ट इयरला तुम्हाला जमा करावं लागणार होती तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन आपल्या लोकांनीच हे सगळे रेट वाढवून दिलेले आहे आउट ऑफ स्टेटमध्ये जर आपण गेलो तर एवढं काही जास्त आपल्याला द्यायचं काम पडत नाही बट आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल तर तुम्हाला एक तीस लाखाचं तुमचं बजेट असायला पाहिजे आणि प्लस तुमचे पाच साडेपाच वर्ष जे काय समजा सहा वर्ष तुम्ही त्या कॉलेज मध्ये राहणार आहे तर ते एक पर इयर पाच लाख रुपये जरी तुम्ही पकडले तर सहा लाख ते होतात म्हणजे तीस प्लस सहा म्हणजे असे छत्तीस लाख टोटल तुमच्याकडे असलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ह विदाऊट म्हणजे जे डोनेशन म्हणजे जर नीटमध्ये कमी मार्क्स असतील तर त्या डोनेशनवर तुम्हाला बी एम एस करता येईल बट तुमचं टोटल बजेट किती असायला पाहिजे थर्टी थ्री थर्टी सिक्स लॅक मीन्स काय तर छत्तीस लाख एवढं तुमचं बजेट असायला पाहिजे आणि जर समजा तुम्हाला विदाउट डोनेशन जर बी एम एस करायचं असेल तर मग तुमचा सेफ स्कोअर किती बी एच एम एस करायचा असेल तर सेफ स्कोअर किती आता महाराष्ट्रामध्ये सांगतोय सुरुवातीला जर तुम्हाला बीएचएमएस करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला दोनशेच्या वरती मार्क्स असायला पाहिजे बी एच एम साठी ओके आणि बी एम साठी तुम्हाला किमान तीनशे पन्नास मार्क्स असायला पाहिजे तेच आपण जर बीएचएमएस कॅटेगरीचा जर विचार केला तर बी एच एम एस कॅटेगरीसाठी एकशे पन्नास एवढा तुमचा सेफ स्कोअर आहे एवढा से जर स्कोर आला नीटमध्ये तुमचा एकशे पन्नास एवढा स्कोअर जर आला तर राऊंडमधून कोणतेही दोन न देताना फक्त फीजवर तुमची ऍडमिशन होऊ शकते बी एच एम एस कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि ते सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल की सर मला हेच कॉलेज पाहिजे एकशे पंचावन्नच मार्क्स आहे असं होत नाही तुम्हाला त्या कॉलेजमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल ॲडजस्ट करावं लागेल कॉलेजसोबत तर त्यामुळं एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे साठ जरी मार्क्स असले तरी राऊंडमधून तुम्हाला भी में बी एच एम एस मिळू शकतं बी एम एस कॅटेगरीमध्ये जर असाल तर तीनशे पस्तीसच्या वती जर स्कोअर आला तरच महाराष्ट्रामध्ये मा राऊंडमधून तुम्ही लागू शकता तीनशे तीसच्या जर खाली आलात तर राऊंडचा विचार सोडून द्या आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विदाऊट डोनेशन जर बी एम एस करायचं असेल तर तुमचं राऊंडमधून जर सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला तुम्ही कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तीनशे पस्तीसच्या वर आणि जर कॅटेगरीमध्ये नसाल तर तीनशे पन्नासच्या वर आता राहिला प्रश्न की विदाउट डोनेशनच करायचं बी एम एस आणि कमी आहे पण अशा वेळेस आपल्याला काय करता येईल तर सोपी पद्धत आहे जर तुम्हाला दोनशे जरी स्कोअर आला दोनशे ओके दोनशे जरी स्कोअर आला तरी निश्चिंत राहा आपल्या बाजूचे असे काही स्टेट आहेत की ज्यामध्ये कॉन्सलिंग थ्रू आपण जाऊ शकतो ओपन स्टेट असतात तर त्यामुळं कॉन्सलिंग थ्रू त्या स्टेटमध्ये आपण जाऊ शकतो ती सीट जी आहे तर ती मिळू शकतो आता यामध्ये काही डोनेशन वगैरे विषय असतो का तर नाही या कॉन्सलिंगमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यामध्ये जे सीट अलॉटमेंट आहे तर ते जसं महाराष्ट्राचं सीट अलॉटमेंट होतं बी एम एस बी एच एम एचचं तर तसं इतर राज्यांचं सुद्धा सीट अलॉटमेंट होतं तर ती जर सीट आपल्याला मिळवायची असेल तर आपण बाहेरच्या म्हणजे इतर राज्यामध्ये सुद्धा काउन्सलिंग करू शकतो तर त्यामुळं ज्यावेळेस ते फॉर्म सुरू होतात ज्यावेळेस ती वेबसाईट त्या ठिकाणी नोटिफिकेशन टाकत असते तर त्यावेळेस ती अपलोड झालेली नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या वेबसाईटवर त्या, त्या, त्या तारखेपर्यंत आपलं ॲप्लिकेशन सबमिट होणं खूप गरजेचं आहे असे स्टेट की ज्यामध्ये आपण ऍप्लिकेशन सबमिट करू शकतो आणि दोनशे प्लस एवढा जर स्कोर असेल तर तरी सुद्धा मधून विदाऊट डोनेशन बीएमएस आपण करू शकतो म्हणजे जर समजा तुम्हाला दोनशे जरी स्कोर आला एकशे नव्वद जरी स्कोअर आला तर तुमचे चान्सेस बनू शकतात बीएमएस चे आणि ते सुद्धा विदाउट डोनेशन आता राहाला प्रश्न की फीस किती लागणार जर आपण मधून जर गेलो तर फीस किती लागणार तर बघा तुम्हाला जर समजा मधून जर तुम्ही गेलात इतर स्टेटमध्ये बाहेर राज्याचा विषय करतो मी तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी पर इयर फी लागत असते आणि एक लक्षात ठेवा बाहेरील राज्यामध्ये स्कॉलरशिप जी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये स्कॉलरशिप घेत असतो तर तशी बाहेरील राज्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही कारण आपण त्या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरीमधून जात असतो आणि एक लक्षात घ्या बाहेरील राज्यासाठी ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण अदर स्टेट ऑप्शन सिलेक्ट करतो तर त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमची कॅटेगरी कोणती पण असू द्या ओबीसी असू द्या एस सी असू द्या एसटी असू द्या तर तुम्ही अनरिझर्वड म्हणजे यू मध्ये येता ओके अनरिझर्व कॅटेगरीमध्ये येता आणि त्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट लागते तर त्या सिलेक्शन लिस्टमध्ये सुद्धा तुमच्या नावासमोर यू आर मीन्स अनरिझर्वड असं येत असतं तर त्यामुळं त्या स्टेटच्या काउन्सलिंगमध्ये बऱ्याच जणांच्या एवढ्या कन्सेप्ट क्लिअर असतील की पंधरा टक्के कोटा वेगळा असतो पंच्याऐंशी टक्के कोटा वेगळा असतो तर हो मित्रांनो तुम्ही पंधरा टक्क्यामधून सुद्धा त्या राज्यांमध्ये जाऊ शकता आपल्या आजूबाजूचे जे काय राज्य आहे त्या त्या राज्यांमध्ये आपण जाऊ शकतो पंधरा टक्के म्हणजे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटामधून सुद्धा जाऊ शकतो आपण आणि दुसरी एक पद्धत की त्यांच्या कौन्सलिंगमध्ये म्हणजे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सुद्धा आपण भाग घेऊ शकतो फक्त ती योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला पाहिजे जर ती योग्य पद्धत माहिती असली तर नक्कीच त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचे चान्सेस जे आहेत तर ते आपले वाढतात आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे तर ही खूप सोपी प्रक्रिया असते बट बऱ्याच जणांना म्हणजे काउन्सलिंग नसल्यामुळं ती माहिती नसते किंवा स्वतः करतात आणि खूप साऱ्या चुका होतात कारण ज्यावेळेस समजा आपण ते फॉर्म सबमिट करतो त्या वेबसाईटवर तर पुढचे सुद्धा खूप सारे कामं असतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कुठं का करायचं काय करायचं कोरोनाच्या काळामध्ये ते ऑनलाईन झालेलं होतं बट आता मागच्या वर्षी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑफलाईन झालेलं आहे म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागलं तर त्यामुळं प्रत्येक राज्याचे रूल्स जे आहेत तर ते वेगळे असतात तर ते वेळेवर आपल्याला माहिती असले पाहिजे अगोदरपासून की समजा आता एखादं डॉक्युमेंट्स आपल्याकडे कमी आहे तर त्याचं आयफिट्युएट करावं लागतं आता समजा तुम्ही एम पीमध्ये गेलात तर आपल्याकडे जी लँग्वेज आहे तर ती आपण मराठी यूज करतो इंग्लिश यूज करतो जर आपण एम पीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा ते जे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पन्नास रुपयाच्या स्टॅम्पवर आपण त्यांना सेल एवढ म्हणतो की ते देतो आपण तर ते, ते ग्राह्य धरत नाही तर त्यांना लागते हिंदीमधून तर त्यामुळं हिंदीमधूनच असलं पाहिजे तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात तर त्यामुळं त्या चुका होतात सीट अलॉटमेंट जर घ्यायची असेल राऊंडमधून जर जायचं असेल एसला इतर राज्यामध्ये तर किमान स्कोअर हा तुमचा दोनशे असायला पाहिजे बीएमएस जे आहे तर ते मागच्या वर्षी एकशे साठ मार्कावालेला सुद्धा मधून सीट अलॉटमेंट म्हणजे मी जे काउन्सलिंग केलं जिजाओ का, अकॅडमीन जे काउन्सलिंग केलं तर वन सिक्स्टी मार्क्सवाल्याला सुद्धा सीट अलॉटमेंट हे मधून झालेलं आहे विदाऊट डोनेशन झालेलं आहे फक्त जी काय ती काउन्सलिंग फी तुम्हाला पे करावं लागणार आहे जिजाऊ जिजावा जिजाऊ अकॅडमीची जी काउन्सलिंग फीज आहे तर ती मे वेळोवेळी तुम्हाला सांगत आलोय की जर महाराष्ट्र राज्याचं तुम्हाला काउन्सलिंग करायचं असेल तर पाच हजार रुपये एवढं महाराष्ट्र राज्याचा चार्ज आहे इतर राज्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडा वेगळा चार्ज पे करावा लागणार आहे कारण खूप सारे वेगळे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ते करावं लागतं आणि सोबतच जर समजा तुम्हाला राऊंडमधून सीट नाही मिळाली तर खूप वेगळी पद्धत असते अजून की ज्यामध्ये सगळ्यात शेवटच्या राऊंडमध्ये म्हणजे कॉलेज लेवलचा जो राऊंड आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुमची सीट त्या ठिकाणी तुम्हाला ती मिळू शकते म्हणजे राऊंडमधून सुद्धा नाही मिळाली तर त्या कॉलेज लेवलच्या राऊंडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आपण ज्याला स्पॉट राऊंड म्हणतो तर त्या राऊंडमध्ये म्हणजे कॉलेज लेवलच्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळू शकते फक्त अगोदर थोडं कॉलेजसोबत आपण बोलणं केलेलं पाहिजे आणि ते सुद्धा महाराष्ट्रासारखं नाही की पंचवीस आणि तीस लाखाचं पॅकेज तुम्हाला द्यायचं काम पडत नाही म्हणजे तुमचं जे काम आहे तर ते फक्त एक तर कौन्सेलिंग फीजमध्ये होऊन जाईल आणि किंवा कॉलेज थोडंफार पैसे घेईल पण ती जी रक्कम आहे तर ती मोर दॅन टू लाख नसेल ओके okay? म्हणजे जे डोनेशन आहे तर ते दोन लाखाच्या जा वरती जाणार नाहीये म्हणजे तुमचं जर एक जर विचार केला समजा तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळालं की ज्याचं पर इयर फी जी आहे तर ती एक पॉईंट पाच आहे म्हणजे दीड लाख आहे तर तुमचं टोटल किती जाणार आहे तर साडेचार वर्षाची फीज असते तर तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करू शकता की नेमकं तुम्हाला टोटल जे पॅकेज आहे म्हणजे जर दोन लाख जरी तुम्ही डोनेशन दिलं तर सुद्धा दहा लाखाच्या आत सगळ्या गोष्टी तुमच्या हुंड आल्या जर तुम्ही अदर स्टेटमध्ये गेले तर आणि ते सुद्धा चांगलं कॉलेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऍव्हरेज कॉलेज आहे ॲव्हरेज पेक्षा डाऊन कॉलेज आहेत तर ते सुद्धा वीस लाखाच्या आत पॅकेज सांगत नाहीत वीस लाखाच्या वरच बोला म्हणतात कारण यावर्षीच जर तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकवीसचं तर कोणत्याही कॉलेजनं वीस लाखाच्या आत पॅकेज घेतलेलं नाही तर त्यामुळं चांगलं कॉलेज ॲव्हरेज महाराष्ट्रामधलं जे ॲव्हरेज कॉलेज आहे तर त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज टॉपचं कॉलेज जे की तुम्हाला दहा लाखाच्या आतल्या पॅकेजमध्ये मिळू शकतं अदर स्टेटमध्ये फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि ते सुद्धा जास्त लांब जायचं काम नाही आपल्या महाराष्ट्राला लागूनच जे राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये तुम्हाला आहे जास्त दूरसुद्धा जायचं काम नाही तर त्यामुळं जर तुम्हाला विदाउट डोनेशन जर बी एम एस बीएचएमएसचा तर विषय सोडून द्या बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये मिळतं तुम्हाला तुमचा स्कोर एकशे पन्नास जरी आला तरी सुद्धा मिळतं जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राज्य सोडून इतर राज्यामध्ये जर का बी एम एस विदाऊट डोनेशन जर करायचं असेल तर संपर्क करा जिजव अकॅडमी सोबत स्क्रीनवर सध्या तुम्हाला नंबर दिसतोय लवकरात लवकर संपर्कात या जेणेकरून जे समजा आपले बाहेरील राज्याचं काउन्सलिंग आहे तर ते स्टार्ट होण्याच्या अगोदर जर आपण संपर्कात असलो तर तुमचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स नेमके कसे असायला पाहिजे काय तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आज आपण थांबूया ओके बाय नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील